हेलो स्टूडेंट्स, अपन 11th फाउंडेशन मध्ये टिश्यू चैप्टर स्टार्ट केलता। टिश्यू मध्ये अपन पाहिलं तो व्हाट इज द टिश्यू, ग्रुप ऑफ सेल्स व्हिच फॉर्म्स स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड एज द टिश्यू। आणि या टिश्यू मध्ये मेन चार टाइप्स सांगितले होते अपन, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव टिश्यू, मसल टिश्यू आणि न्यूरल टिश्यू। आज अपन शेवटचा टिश्यू पाहूया, न्यूरल टिश्यू। आणि आज आपला टिश्यू चैप्टर संपलेला असेल न्यूरल टिश्यू। न्यूरल टिश्यू मीन्स द न्यूरल, न्यूरल मीन्स रिलेटेड टू द नर्वस सिस्टीम, ब्रेन। ब्रेनच्या रिलेटेड टिश्यू जो असतो त्याला म्हणतो आपण न्यूरल टिश्यू, लक्षात ठेवा। ब्रेनच्या रिलेटेड टिश्यू म्हणजे काय म्हणतो आपण न्यूरल टिश्यू। आणि ह्या न्यूरल टिश्यूचं काम काय असतं, रिस्पॉन्सिवनेस, रिस्पॉन्सिवनेस, रिस्पॉन्सिवनेस म्हणजे चेंजिंग इन्व्हायरमेंट, लक्षात ठेवा, आपल्याला रिस्पॉन्स करणं। फॉर एक्झाम्पल आपले न्यूरॉन्स, लक्षात ठेवा, आपले जे न्यूरॉन्स आहेत ते रिस्पॉन्सिवनेस कसं करतात बा, न्यूरॉन जे आहेत तर फॉर एक्झाम्पल सिग्नल देण्याचं काम करतात, ठीक आहे। कोणी आपल्याला असं चिमटा घेतला, चिमटा घेतल्यानंतर सेन्सरी न्यूरॉन्स सेन्स घेऊन ब्रेनकडे जातील आणि मोठा न्यूरॉन्स लगेच हात पाठी मागे काढून घेतील, लक्षात ठेवा। किंवा काही चटका बसला आपल्याला, पोळलं, तर ते आपल्याला कळतं, तर हे कशामुळे कळतं, न्यूरॉन्समुळे कळतं, नर्वस सिस्टीममुळे कळतं। म्हणून रिस्पॉन्सिवनेस अलर्ट करण्याचं काम आपल्याला हे न्यूरॉन टिश्यू करत असतात। या न्यूरल टिश्यू मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, या न्यूरल टिश्यू मध्ये दोन सेल महत्वाचे आहेत, एक न्यूरॉन्स, न्यूरॉन्स आणि दुसरी आहे न्यूरोग्लियल सेल्स, न्यूरोग्लियल सेल्स। एक आहे न्यूरॉन्स आणि दुसरा आहे न्यूरोग्लियल सेल्स, लक्षात ठेवा। आता न्यूरॉन्स काय असतात, न्यूरॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम। नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट, टू थर्ड ऑफ द न्यूरल टिश्यू इज मेड अप ऑफ द न्यूरॉन्स अँड वन हाफ ऑफ द न्यूरल टिश्यू इज मेड अप ऑफ द न्यूरोग्लियल सेल्स। आता आपण एक न्यूरॉनची डायग्राम काढून दाखवू तुम्हाला, न्यूरॉनची रफ डायग्राम काढून दाखवू। लक्षात ठेवा, हा आहे न्यूरॉन्स आपला एक, ठीक आहे। ह्या न्यूरॉनचं ह्या बॉडी असते, ह्या बॉडीला म्हणतो आपण सायटॉन, काय म्हणतो आपण सायटॉन, ही रफ डायग्राम तुम्ही करून घ्यायची। त्यानंतर हा असतो लॉंग प्रोसेस, याला म्हणतो आपण एक्झॉन, आणि हा टर्मिनल प्रोसेस जे असतात त्याला म्हणतो आपण डेंड्राइट्स, डेंड्राइट्स। आणि सेंटरला जे असतं हे सायटॉन मध्ये असतं न्यूक्लियस, आणि हे जे असतं हे असतं नर्व एंडिंग्स, नर्व एंडिंग्स। हे न्यूरॉनचं एक स्ट्रक्चर आहे, बघा हे बॉडी जी आहे, ही बॉडी एवढी, एवढा एरिया जो आहे याला म्हणतो आपण सायटॉन, हा जो मार्क करतो एरिया, हा जो एवढा एरिया आहे याला म्हणतो आपण सायटॉन, सायटॉन किंवा त्यालाच आपण बॉडी म्हणतो, ठीक आहे। नंतर हा जो आहे प्रोसेस ह्याला म्हणतो आपण एक्झॉन, काय म्हणतो आपण याला एक्झॉन। आणि ह्या ज्या टर्मिनल प्रोसेस आहेत याला म्हणतो आपण डेंड्राइट्स, काय म्हणतो आपण त्याला डेंड्राइट्स। आणि जे ह्या आहेत हे सायटॉन मध्ये काय आहे, बॉडी मध्ये न्यूक्लियस, आणि या काय नर्व एंडिंग, हे असं जे स्ट्रक्चर आहे न्यूरॉनचं आहे, ओके। आणि म्हणूनच न्यूरॉनला काय म्हणतो आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम। नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट न्यूरॉन आहे, लक्षात ठेवा, मेन कार्य न्यूरॉन आहे, ठीक आहे। दुसरं, ह्या न्यूरॉन जो आहे, आता दुसरं पाहू न्यूरॉनचं काम काय, रिस्पॉन्सिवनेस करणं, स्ट्रक्चरल आणि फंक्शनॅलिटी आहे। दुसरं नर्वस सिस्टीम मध्ये जे असतात ते असतात न्यूरोग्लियल सेल्स, न्यूरोग्लियल सेल्सचं काम काय असतं, सपोर्टिव अँड प्रोटेक्शन। बघा न्यूरोग्लियल सेल्सचं काम काय असतं, सपोर्टिव्ह आणि प्रोटेक्शन, सपोर्ट करणं आणि प्रोटेक्ट करणं हे कोणाचं काम आहे, न्यूरोग्लियल सेल्सचं, लक्षात ठेवा, सपोर्ट अँड प्रोटेक्ट द न्यूरल सिस्टीम। आणि न्यूरोग्लियल सेल किती असतात, वन हाफ, नर्वस सिस्टीम मध्ये न्यूरोग्लियल सेल्स ला किती आहे, वन हाफ एवढा आहे, ओके। मग आता हे न्यूरॉन्स काय असतात, आता न्यूरोग्लियल सेल बद्दल एवढं लक्षात ठेवा की वन हाफ पार्ट नर्वस सिस्टीमचा न्यूरोग्लियल सेलनी बनलेला आहे, दुसरा सपोर्टिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह काम आहे। सगळं जास्त व्हायचं आपल्या न्यूरॉन बद्दल, कारण न्यूरॉन स्ट्रक्चर आणि फंक्शन मिळते। आता न्यूरॉनचं काम काय, सिग्नल ट्रान्समिट करणं, लक्षात ठेवा। आपण न्यूरॉनची परत एक डायग्राम काढू, हा इथे न्यूरॉन्स, डेंड्राइट्स, एक्झॉन,
ये न्यूक्लियस है, नर्व एंडिंग्स, ठीक है। हा न्यूरॉन्स दुसऱ्या न्यूरॉन ला कनेक्टेड असतो। आता हा न्यूरॉन, हा एक न्यूरॉनचा एक्झॉन आणि हा एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनचा एक्झॉन, आणि एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला कनेक्ट असतो, त्या जंक्शनला म्हणतो आपण सिनॅप्स। दॅट्स व्हाय NAPS, काय म्हणतो आपण सिनॅप्स। व्हाट इज द सिनॅप्स? जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स इज कॉल्ड द सिनॅप्स, त्याला आपण सिनॅप्स म्हणतो किंवा सायनॅप्स म्हणतो, लक्षात ठेवा। मग असं जंक्शन कसे असतात? सिनॅप्स, सिनॅप्स तीन प्रकारचे असतात। सिनॅप्स, सिनॅप्सचे तीन टाईप असतात, म्हणजे न्यूरॉन मधले जंक्शन तीन टाईप असतात। एक्झो एक्झॉनिक, एक्झो एक्झॉनिक सिनॅप, एक्झो एक्झॉनिक। आधी पहिले एक्झो एक्झॉनिक बोलतो, जर पाहू एका न्यूरॉनचा एक्झॉन आणि दुसऱ्या न्यूरॉनचा एक्झॉन एकमेकांना जोडलेला आहे, त्याला म्हणतो आपण एक्झो एक्झॉनिक न्यूरॉन सिनॅप्स। दुसरा आहे एक्झो डेंड्रायटिक, एक्झो डेंड्रायटिक। आता एक्झो नाव आलंय, एक्झो आणि डेंड्रायटिक म्हणजे एका न्यूरॉनचा एक्झॉन हा आणि दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट्स, छोटे छोटे प्रोसेस आहेत ना, हे दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट्स, त्याला एक्झो डेंड्रायटिक सिनॅप्स म्हणतो आपण। आणि तिसरा टाइप जो आहे जंक्शनचा तो आहे एक्झोसोमॅटिक, एक्झोसोमॅटिक सिनॅप। एक्झोसोमॅटिक सिनॅप म्हणजे काय? एका न्यूरॉनचा एक्झॉन हा न्यूरॉनचा एक्झॉन आहे का, ठीक आहे, ही बॉडी इकडं एका न्यूरॉनचा एक्झॉन आणि दुसऱ्या न्यूरॉनची बॉडी। सोमॅटिकचा अर्थ काय? बॉडी, त्याला म्हणतो आपण एक्झोसोमॅटिक सिनॅप्स। म्हणून आपण इथं पाहिलं की सिनॅप्सचे तीन टाईप्स आहेत। सिनॅप म्हणजे काय? जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स, लक्षात ठेवा। सिनॅप्स माझे जंक्शन कसे असतात? तीन प्रकारचे, एक्झो एक्झॉनिक, एक्झो डेंड्राइटिक आणि एक्झो सोमॅटिक। एक्झो एक्झॉनिक म्हणजे एका न्यूरॉनचा एक्झॉन दुसऱ्या न्यूरॉनच्या एक्झॉन सोबत कनेक्ट होतो। एक्झो डेंड्राइटिक म्हणजे एका न्यूरॉनचा एक्झॉन आणि दुसऱ्या न्यूरॉनचा डेंड्राइट कनेक्ट होतो। आणि एक्झोसोमॅटिक म्हणजे एका न्यूरॉनचा एक्झॉन आणि दुसऱ्या न्यूरॉनचा सोमॅटिक म्हणजे बॉडी कनेक्ट होते। हे आहे सिनॅप्स टाइप्स, लक्षात ठेवा। अशा प्रकारचं हे न्यूरल टिश्यू आहे। एक्साइटमेंट, रिस्पॉन्सिवनेस, अलर्टनेस हे त्याचं काम आहे, लक्षात ठेवा। सिग्नल एका जागेवर दुसऱ्या जागेवर पाठवणं हे त्याचं काम आहे। एक्झाम्पल पासून तुम्हाला चिमटा घेतल्यावर तुम्हाला कळतं, ओके, कारण सेन्सरी आणि मोटर फायबर्स तिथं असतात, ओके। तुम्हाला चेंजिंग एन्व्हायरमेंट मधलं कळतं, चटके बसलेले कळतात, कारण हे सिनॅप्स किंवा आपण न्यूरॉन्स हे रिस्पॉन्सिव्ह असतात त्यासाठी। आणि म्हणून ह्या न्यूरल टिश्यू मध्ये न्यूरॉन्स जास्त आहेत, न्यूरोग्लियल सेल्स कमी आहेत। न्यूरॉन्सचं काम असतं एक्साइटमेंट, सिग्नल ट्रान्समिट करणं, आणि न्यूरोग्लियल सेल्सचं काम असतं सपोर्टिव्ह आणि प्रोटेक्शन करणं, लक्षात ठेवा। म्हणून अशा प्रकारच्या ह्या न्यूरॉन्स, आणि न्यूरॉन्सचे आपण पार्ट पाहिले, एक असतो बॉडी, दुसरा असतो एक्झॉन, तिसरा असतं डेंड्राइट्स। बॉडीमध्ये असतं न्यूक्लियस, एक्झॉनच्या एंडिंगला असतं नर्व एंडिंग्स, ओके। आणि आपण पाहिलं की न्यूरॉन्स दुसऱ्या न्यूरॉन्सशी कनेक्ट होतो, त्याला म्हणतो आपण सिनॅप्स, जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स। आणि सिनॅप्स तीन प्रकारचे असतात, एक्झो एक्झॉनिक, एक्झो डेंड्राइटिक आणि एक्झो सोमॅटिक। एक्झो पहिलं लावायचं आणि बाकी मग अदर पार्टला, एक्झो एक्झॉनिक एक एक्झॉन न्यूरॉनचा दुसऱ्या एक्झॉनशी, एक्झो डेंड्राइटिक एक एक्झॉन दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइटशी, आणि एक्झो सोमॅटिक एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनच्या बॉडीला, लक्षात ठेवा। अशा प्रकारचे हे जे आहेत टिश्यू बद्दल पाहिलं, हे होते आपले टिश्यू, ज्याला म्हणतो आपण ग्रुप ऑफ सेल्स विच परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन। आणि मेन फोर टाइप्स ऑफ टिश्यू, इपिथेलियल टिश्यू, न्यूरल टिश्यू, सॉरी इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव टिश्यू, मसल टिश्यू आणि न्यूरल टिश्यू। अशा प्रकारे हा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स किंवा टिश्यू आपला बेसिक कम्प्लीट झालेला आहे। थँक्यू। नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक स्टार्ट करू।